आणि आम्ही आता 2 वर्ष झाले शिंदे साहेबांसोबत आहो, आता पण त्यांच्यासोबत आहे. पण त्यांनी मतदारसंघात भरपूर निधी दिला आणि मी स्वतः आणि राजकुमारजी पटेल हे दोघही जण आम्ही शिंदे साहेबाला साहेबासोबत आम्ही जाऊन मतदान करणार आहोत. गोरे बाजार खूप मोठ्या प्रमाणावर झाले. शिंदे साहेबांचं एकही मत फुटणार नाही, बाकीच्यांचं मला सांगता नाही. आता त्या प्रॅक्टिसमध्ये मी नाही आहे, मी माझी गॅरंटी घेतो. आमचं दोनही मत, राजकुमारन बच्चू कोळचं मत शिंदे साहेबांच्या उमेदवाराला जाणार. मेरा वोट शिंदे साहेब को जाएगा. दोनों भी उमेदवार विदर्भ के है, भावनाताई गौड़ी और तुमाने, तो उनके जाएगा दोनों वोट. और मैं और शिंदे साहेब खुद वोट डालने को साथ में जाएंगे. सर, अटकलें लगाई जा रही है कि वोट फिक्स हो सकती है, जैसे पिछली बार हुई थी. वो मुझे पता नहीं, मैं इस ऐसे धंधे में गिरता नहीं. और हमारी जवाबदारी थी यहाँ तक जो मतदार संघ में निधि मिला है, हम हमारा कर्तव्य बजाने जा रहे हैं. जिन्होंने हमारे मतदार संघ में ये सरकार के अंदर जितना निधि मिला, इतना कभी मिला नहीं था. और ये हमारा कर्तव्य रहेगा कि हम शिंदे साहब को उस निधि के ऋण में अभी हम ये वोट देने जा रहे हैं. वो तो अभी बता नहीं सकते कौन हारेगा कौन जीतेगा. तो पडणार ते माहीत, मी काही त्या राजकीय तज्ज्ञ माणूस नाही आहे. मी गोरगरिबांच्या डोक्यातला त्यांचा आवाज ऐकणारा माणूस आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांच्या डोक्यात काय चालतं, एवढं आमच्या, मला वाटतं एवढं आम्ही डोकं कधी चालवत नाही. त्याच्यानं कोण पडणार कोण, आज संध्याकाळपर्यंत माहीतच पडणार ना. काही अदृश्य शक्ती काम करणार नाही. मला असं वाटतं का शिंदे साहेबांचे दोनही उमेदवार चांगल्या मतानं आणि पहिल्यांदा त्यांचा रिझल्ट लागेल.